नमस्कार पावसाबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळपासून दमदार पाऊस पडत आहे यामुळं भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे या, या कारणानं गोसेखुर्द नदीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या साधारण दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे पाच क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे मंडळी मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची हजेरी लागली आहे यामुळं बहुतांश नदी नाल्यांना पाणी आले आहे यात भंडारा जिल्ह्यात पावसाने काल दुपारपासून दमदार हजेरी लावल्याने गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळं सकाळीच धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले होते गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दुपारी धरणाचे तेहत्तीस पैकी तेहतीस दरवाजे उघडले आहेत यात नऊ दरवाजे दीड मीटरने तर चोवीस दरवाजे एक मीटरने उघडले आहेत यातून दोन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे पाच क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठावर अवगमन करणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीकाठावर वसलेल्या नागरिकांना सतर्कचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे यंदा चौथ्यांदा गौसेखुर्द धरणाचे सर्व तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले आहेत मंडळी असेच धरणाविषयक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा